अवैध धंद्यांविरोधात काय कारवाई केली असा सवाल प्रत्यक्ष नागरिकांसमोरच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी करताच मुकुंदवाडी पोलिसांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला. ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळ्यात पोलीस आयुक्तांनी अचानक मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची अवैध धंद्यावरील कारवाईवरून झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. कारवाई खरंच झाली आहे याची तपासणीही त्यांनी तात्काळ नागरिकांना विचारून केली. यामुळे काही काळ पोलीस अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाला होता. मुकुंदवाडी संजयनगर इथं मिलिंद बाळासाहेब घाईतिलक फुले मंचच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसंच डीसीपी राहुल श्रीरामे, एसीपी नागनाथ कोळे, गोवर्धन कोळेकर, पोलीस निरीक्षक सुरेश वानखेडे, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, नगरसेवक मोहन साळवे, अरविंद आवसरमल, अशोक भातकुळे, सतीश गायकवाड यांची उपस्थिती होती. सत्कार समारंभ आटोपल्यानंतर पोलीस आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधला. परिसरात अवैध धंदे सुरू आहेत का याबाबत चौकशी केली असता अनेक नागरिकांनी अवैध धंदे सुरू असल्याची जोरदार तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी तात्काळ उपस्थित अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली अशी विचारणा केली त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. पोलीस निरीक्षक गवारे यांनी परिस्थिती सांभाळून घेत कारवाईचा लेखाजोखा दिला. आयुक्तांनी तात्काळ नागरिकांकडून गवारे यांचं म्हणणं क्रॉस चेक करून घेतलं. पोलीस आणि नागरिकांनी मिळूनच अवैध धंदे थांबवले पाहिजेत त्यासाठी महिलांची एक समिती स्थापन करावी. या समितीनं अवैध धंदे जिथं सुरू आहेत तिथं जाऊन धडकावं व पोलिसांना कळवावं असं आवाहन पोलीस आयुक्तांनी यावेळी केलं. आपले जे भाग आहे इथे कोण कोण दारूवाले आहेत चला आपले म्हणणं आहे पोलीसवाल्याला माहिती आहे, माहिती असतील मला नाही माहिती आहे. मला आज जाणीव करायचे कोण कोण आहे, नाव कोणी कळू शकतील किंवा अडचण आहे नाव कळवण्यामध्ये सांगा मला. पंडित अर्जुन पिंपळे, गंगूबाई पंडित पिंपळे, उत्तम जाधव आणि शांताबाई जाधव हे चारच मोठे आहे बरोबर. ओके किती मिनिटात आणतो साहेब त्यांना किती मिनिटात.